गुड मॉर्निंग मित्र मैत्रिणींनो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? हे बघा, आत्ताच माझी देवपूजा झाली आहे. आत्ताच देवपूजा केली. आता नाश्ता करायचा. बघा, आज मी नाश्त्याला काय बनवलंय. हे आवळ्याचं लोणचं आहे. हे बघा, हे आवळ्याचं लोणचं आहे. हे दही आहे. आणि हा शिळ्या भाकरी, शिळ्या पोळ्यांचा भुगा आहे, भुगा. आणि हे रात्रीचे भजे होते शिळे, ते तव्यावर गरम केले आणि त्याचा नाश्ता तयार केलाय. हे पण याच्यात भुगा गरम केलाय. त्याच्यात भुगा केलाय गरम, त्याच्यावर भजी गरम, रात्रीचे भजी आहे ना, ते शिळे होते, ते गरम केले याच्यावर. आणि ही शेगडी आहे माझी, गॅस संपलाय माझा, तरी पण शेगडी आहे. या शेगडीवर झटपट स्वयंपाक होतो. इथे लाल होती सगळा स्वयंपाक, सगळं पाणी वगैरे, चहा पाणी सगळं होतं याच्यावर. इथे लाल होती ना, इथे ही काच आहे पूर्ण, आणि इतक्यात स्वयंपाक होऊन जातो याच्यावर, वेळ नाही लागत. आवडला माझा नाश्ता? या मग नाश्ता करायला. आज ना नेमका गॅस संपला म्हणून मी शेगडीवर केलं, म्हणून उशीर झालाय जरा नाश्त्याला. देवपूजा केली, देवपूजेनंतर नाश्ता केला, नाश्ता बनवला, आता नाश्ता करायचा आपल्याला सोबत. तर चला, कोणाला आवडला माझा हा ब्लॉग नाश्ता? आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच माझ्यासोबत राहा. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाय.